पीएफआयवर तर बंदी घालण्यात आली, मात्र पीएफआयशी संबंधित संघटनांवर सुद्धा बेकायदेशीर कृत्यांचा ठपका ठेवत बंदी घालण्यात आलेली आहे। या संघटना कोणकोणत्या आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रिहॅब इंडिया फाउंडेशन ही पीएफआयशी संबंधित संघटना आहे, त्यांच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात ही काम करते। ऑल इंडिया इमाम काउन्सिल ही सुद्धा पीएफआयशी संघटित। नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन पीएफआयशी संबंधित संघटना। नॅशनल वुमन्स फ्रंट महिलांसाठी काम करणारी संघटना। ज्युनियर फ्रंट विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संघटना। एम्पॉवर इंडिया फाउंडेशन ही केरळमधली पीएफआयशी संबंधित संघटना आहे, यांच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान पीएफआयवरील बंदीच्या निर्णयाचा घटनाक्रम नेमका कसा होता, कशा कशा बैठका होत गेल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केरळ कर्नाटक गुजरात आणि उत्तर प्रदेशनं बंदीची मागणी केली होती, पीएफआयवर बंदी घालावी अशी या चार राज्यांची मागणी होती। पीएफआयवर बंदीसाठी या तिन्ही राज्यांनी केंद्राशी पत्रव्यवहार केले होते। 2017 पीएफआयवरील बंदीसाठी केंद्रीय गृह खात्याच्या बैठका झाल्या, मात्र पीएफआय विरोधात ठोस पुराव्यांअभावी बंदीचा निर्णय होऊ शकला नव्हता। 2019 झारखंडच्या तत्कालीन रघुबर दास सरकारनं पीएफआयवर बंदी घातली। पीएफआयवर अनेक वर्षांपासून गुप्तचर खात्याचं बारकाईनं लक्ष होतं, पण पीएफआयचं सेवाभावी कार्यही प्रभावी असल्यानं कारवाई होत नव्हती।